राज्याच्या कमाल तापमानात चढउतार सुरू असल्याने अनेक ठिकाणी आलेली उष्णतेची लाट ओसरली आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात मध्य महाराष्ट्रातल्या नगरमध्ये उष्णतेची लाट होती. नगरमध्ये देशातलं उच्चांकी 44° सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आज विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा असून उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उन्हाच्या झळांनी तापलेल्या महाराष्ट्राला 2 दिवस काहीसा दिलासा मिळाला असून कमाल तापमानात घट झाल्याचं दिसून आलंय. 2 ते 3 दिवसांआधी 44° ते 46° पार असलेला तापमान आता 40° ते 43° खाली आलंय. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानाचा पारा 31° ते 44° दरम्यान आहे. कोकणात 34° ते 36°, मराठवाड्यामध्ये 39° ते 42°, तर विदर्भामध्ये 40° ते 44° आहे. राज्याच्या कमाल तापमानात चढ उतार सुरूच राहणार असून विदर्भातल्या अकोला, चंद्रपूर इथे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यापासून विदर्भ, तेलंगणा, तामिळनाडू, कोमिरिन या भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्राजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून या वाऱ्यांच्या प्रभावामुळे आज या भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. रविवारपर्यंत या प्रणालीचे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंदमान बेटावर जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.